नमस्कार मंडळी, छोट्या पडद्यावरील स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. स्पृहा जोशी आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत, त्यामुळे त्या घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत. आपल्या अभिनयाने स्पृहा जोशी यांनी रसिकांची मने जिंकली आहेत. मोरिया, पैसा पैसा यासह विविध चित्रपटात स्पृहा जोशी यांनी भूमिका साकारल्या आहेत. अग्निहोत्र, आभाळ माया, उंच माझा झोका, सूरनवा, ध्यासनवा यासारख्या मालिका व शोमध्ये देखील त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन देखील केले आहे. स्पृहा जोशी यांनी तब्बल 8 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. जी मराठीवरील दाखवण्यात आलेले लोकमान्य या मालिकेत तिने लोकमान्य टिळक यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. स्पृहा जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, तर मंडळी स्पृहा जोशी यांचे पती नेमके कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. स्पृहा जोशी यांच्या पतीचे नाव वरद लघाटे असं आहे. या जोडप्यांचं लव मॅरेज झालं आहे. 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. 2014 साली दोघे विवाह बंधनात अडकले. स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री आहे, तर वरद लघाटे यांचा चित्रपटसृष्टीशी काही संबंध नाही. वरद लघाटे यांनी त्यांची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली, पण आता मात्र पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळले आहेत. तर मंडळी, एव्हरग्रीन असे मराठीतील जया अमिताभ बच्चनची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.